ये घबराए गए लोग है। शरद पवार जैसे हमारे राज्य के ज्येष्ठ नेता को जिस तरह से ऊंची बातें, उनके बारे में जिस तरह से गंदी बातें करने का पाप सत्ता पक्ष के एमएलए करते हैं, इसका मतलब है इनके हारने के डर से ये लोग घबरा गए हैं और इस तरह की अपमानित बातें करने में ये आगे पीछे देखते नहीं है। ये महाराष्ट्र की संस्कार नहीं है, संस्कृति नहीं है, लेकिन बीजेपी को ये संस्कृति मान्य नहीं। और बघा जनता निर्णय घेतली आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर आता प्रतिक्रिया देण्याचे ठीक आहे, थँक्यू। राज ठाकरे म्हणाले की काल ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला तुम्ही मतदान करता त्यामुळे मस्जिदीतून फतवे निघतात, आम्हाला सत्ता द्या, आम्ही सगळे भोंगे बंद करू। मला अशा लोकांच्या बद्दल काही बोलायचं कारण नाही, त्याला संविधानिक व्यवस्थेच्या बद्दलची कल्पना आहे। स्वतःच आम्ही संविधान निर्माते आहोत, स्वतःच आम्ही राज्यकर्ते आहोत आणि आमचा सातबारा लिहिलेला असं वागणाऱ्या जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेबद्दल नाही बोललं तर ते बरं आहे। धर्म प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्मावर प्रेम करायचा अधिकार आम्हाला संविधानात दिलेला आहे, कुणाच्याही धर्मावर टीका न करण्याचं आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ज्याला संविधानाच्या व्यवस्थाच मान्य नाही अशा लोकांच्या बद्दल मला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण। राहुल गांधीचं मराठीमध्ये भाजप आणि विशेष करून नरेंद्र मोदी च सरकार केंद्रातलं राहुल गांधींना घाबरलेला आहे। राहुल गांधीजींनी यांचे सगळे पितळ उघडे केलेले आहेत, त्यांचे पाप उघडे केलेले आहेत, लोकसभेमध्ये यांना आमोर सामोर जशाला तसं उत्तर देण्याची भूमिका जे राहुल गांधींनी मांडलेली आहे, त्यामुळे राहुल गांधींना कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडवायचं आणि देशातल्या लोकशाही व्यवस्थेचं म्हणजे विरोधी पक्षाला त्याचं तोंड बंद करण्याचं एक धोरण भाजपचं अनेक दिवसापासून चाललेलं आहे। लोकसभेमध्ये पहिल्या दिवशीपासून पाहतो की विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी देशाच्या जनतेचा आवाज बनून आपली भूमिका मांडली, हेच भाजपला मान्य नाही, हेच नरेंद्र मोदीला मान्य नाही आणि म्हणून त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकरणात फसवण्याचा प्रयत्न ते करतात आहे। कारण की आता येणारं लोकसभेचं अधिवेशन जे आहे या अधिवेशनामध्ये सरकार स्वतः अडचणीत येणार आहे, मग कॅनडाचे प्रकरण असतील, अनेक प्रकरण आहेत त्याच्याबद्दलचा उल्लेख अनेक ठिकाणी झालेला आहे, अनेक प्रकरणामध्ये सरकार अडचणीत येणार आहे, नरेंद्र मोदीचं सरकार अडचणीत येणार आहे आणि म्हणून खोट्या केसेसमध्ये राहुल गांधींना कसं दाबता येईल याचा एक प्रयत्न ते करतात आहे। पण राहुल गांधीच्या केसाला धक्का लावला तर भारतातली जनता, हिंदुस्थानातली जनता या भाजपला आणि नरेंद्र मोदीला पडो की सोडो करतील, एवढं लक्षात त्यांनी ठेवलं।